नमस्कार, मी ममता, ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 5 मिनिटांमध्ये तयार होणारे सगळ्यात सोप्या पद्धतीचे बिना पाकाचे मऊ सूत तिळाचे लाडू बनवणार आहोत। वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये मी 1 वाटी तीळ घातली। तीळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंद ते मीडियम ठेवायची। या तीळला सतत हलवत राहायचं आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। शक्यतो मोठ्या आचेवरती तीळ भाजायची नाही, मंद ते मीडियम आचेवरती भाजले तर ते जास्त खमंग चांगले भाजले जातात आणि तीळ जेवढे खमंग भाजले जातील तेवढेच आपले लाडू चविष्ट होतात। त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि जर शक्य झाले तर बिना पॉलिशची तीळ घ्यायची आहे। बिना पॉलिशची तीळ चवीलाही चांगले असतात आणि पौष्टिकही असतात। जर नसेल तर तुम्ही पॉलिशची सुद्धा घेऊ शकता। तर बघू शकताय आपली जे तीळ आहे आता व्यवस्थित भाजली गेली आहेत। यापेक्षा खूप जास्त भाजायची नाही। तीळ कळसर व्हायला लागते। तीळ तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। आता त्याच कढईमध्ये 1/2 वाटे शेंगदाणे घातले। शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे, खमंग भाजायचे आणि सतत हलवत राहायचे। म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजले जातात। आणि शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा घेऊ शकता, हे तुमच्या आवडीनुसार। तर आपले शेंगदाणेसुद्धा छान असे भाजले गेले। आता आपण काढून घेऊ आणि थंड होऊ देऊया। आता तीळ आणि शेंगदाणे छान असे थंड झाले। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर शेंगदाणे बारीक करून घेऊ। आता शेंगदाणे छान असे बारीक झाले, त्यातच आता तीळ पण टाकून घेऊ। पुन्हा आपण हे व्यवस्थित बारीक करू। तीळ बारीक करताना मिक्सर चालू बंद करत अशा प्रकारे आपण तीळ शेंगदाणे बारीक करायचे आहेत। आता त्यातच आपण 1 वाटी गूळ खिसून घेतला, तो त्यात घालायचा आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे। तर आपण 1 वाटी तीळ आणि 1/2 वाटी शेंगदाणे घेतले आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ पुरेसा होतो। जर तुम्हाला जास्त गूळ आवडत असल्यास तुम्ही थोडा गूळ वाढवू शकता। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे जे काही गुळाचे खडे असतील ते व्यवस्थित बारीक होतील। मिक्सर बंद चालू करून फिरवून घ्यायचं, म्हणजे लाडूला छान टेक्स्चर येतं। आणि जर तुम्ही गूळ कोरडा किंवा गुळाची पावडर वापरले तर लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही। तर मऊ गूळ वापरायचा आहे। आणि आता यात 1 चमचा विलायची पावडर घालत आहे। जर तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातली तरीसुद्धा लाडू चवीला छान लागतात। यात 1/2 कप भाजलेलं सुकं खोबरं वापरू शकता। आपण याचे लाडू तयार करून घेऊ। तर या अगोदरसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तीळगुळाची वडी ती कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। खूप सोपी पद्धत आहे। बघू शकता आपले लाडू खूप छान तयार होतात, बाइंडिंगही खूप छान येतं। फक्त शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजून घेतले म्हणजे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे। आणि मिक्सरला फिरवताना अगदी आणि एकदाच त्यातलं तेल निघेल एवढं फिरवायचं नाही, बारीक करायचं। तिळाचं कूट पण चालू बंद करायचं मिक्सर आणि या पद्धतीने घ्यायचं। तर बघू शकताय मस्त लाडू तयार होतात, पटकन होतात, मऊसूत आहे। ज्यांना पाकाचे लाडू आवडत नाही किंवा ज्यांना दात नाही, म्हणजेच म्हातारी आजी आजोबा लहान मुलं, त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। बघू शकता 1 वाटी तिळाचे या आकाराचे 9 ते 10 लाडू तयार होतात, मऊसूत आहे, चवीला सुद्धा मस्त लागतात। तर करून पहा या पद्धतीने। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा, आनंदी रहा। चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।